वेलकम टू जी डी सी अकॅडमी. जॉब अलर्ट या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. सरकारी नोकरीमध्ये एक नवीन अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आली आणि ही अपॉर्च्युनिटी, ही संधी आपल्याला सोडायची नाही. एनसीईआरटीमध्ये बऱ्याच दिवसानंतर जागा निघाल्या मित्रांनो. एनसीईआरटीमध्ये ह्या ज्या जागा निघालेल्या आहेत, या जागेची आपल्याला ह्या संधीचं सोनं करायचं. तुम्ही जर या लेक्चरमध्ये शेवटपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव हे सर्व माहिती देऊ केलेले. तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल, या वयोमर्यादेच्या या वयामध्ये तुमचं जे आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही येत असाल की आणि जे पदाचे नाव याच्या सर्वाचा जर आढावा घेऊन तुम्ही जर त्याच्यासाठी अप्लाय करू शकत असाल तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही 100% हा फॉर्म भरावा आणि याची शेवटची डेट मी तुम्हाला सर्व याच्यामध्ये माहिती देणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही राज्यसेवा किंवा तुम्ही कंबाईन देत असाल असे बरेच सारे विद्यार्थी आहेत की त्यांना ह्या अपॉर्च्युनिटी बऱ्याच साऱ्या येतात. मित्रांनो, पे स्केल नुसतं जरी विचार केला तर तुम्हाला 57,000 तुम्हाला 1,44,000 म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपये प्रति महिना हा मजाक नाही आहे, खूप मोठा आहे आपल्यासाठी. फक्त याच्यामध्ये आपल्याला काय करायचं व्यवस्थित बघा आणि आपण हे जे संधी आहे याच्यामध्ये तुम्ही आवर्जून हे फॉर्म पूर्ण PDF मी तुम्हाला GDC_Academy या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देतो. जसा ही व्हिडिओ अपलोड झाला की त्याच्या खाली ती आहे PDF टाकलेली असेल. याच्यामध्ये तुम्हाला पदसंख्या आणि पदाचे नाव. पहिली गोष्ट म्हणजे प्राध्यापकाचे जागा निघालेले, सहयोगी प्राध्यापक, त्याच्यानंतर सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल. आता प्रत्येकासाठी जागा निघाल्या. जसं प्राध्यापकासाठी तुम्हाला 38 हे तर वॅकन्सीज आहेत आणि सहयोगी प्राध्यापकासाठी 83 आहेत. सर्वात जास्त जागा जर म्हटलं मित्रांनो तर सहाय्यक प्राध्यापकासाठी आहेत 144, ग्रंथपालासाठी 1 आणि जे सहाय्यक ग्रंथपालासाठी 2. तर अशा एकूण तुम्हाला 266 जागा आहेत. बरोबर, ह्या जागा बऱ्याच आहेत. तुम्ही असं नका म्हणू की ह्या जागा खूप कमी आहेत, पण ह्या खूप साऱ्या जागा आहेत. तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. जर तुमचं क्वालिफिकेशन या पद्धतीचं असेल, तुमच्याकडे जे शैक्षणिक पात्रता, जर तुम्ही MA PG असाल, सोबत तुमच्याकडे एखादं PG पहिल्या पदासाठी जे पदक्रमांक 1 आहे, बघा इथे, तर तुम्हाला मी परत एकदा सांगतो, हा पदक्रमांक 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आणि हा शेवटी 5. एकूण 5 पद आहेत आणि या 5 पदासाठी इथे 5 आपल्याला शैक्षणिक पात्रता दिल्या. पदक्रमांक 1 साठी मित्रांनो तुमचं MA असणं गरजेचं आहे. MA सोबत तुम्ही PhD असला तरी इथे तुम्हाला चान्स मिळतो. सोबत तुम्हाला पदक्रमांक 2 साठी तुम्ही 55% गुणासह तुम्हाला MA असणं गरजेचं आहे. सोबत MEd असणं गरजेचं आहे. सोबत PG पद, तर याच्यासोबत आणि PhD. तर त्याच्यासाठी अजून पदक्रमांक 3 साठी जे गुण आहेत 55% असणं गरजेचं आहे. MA MEd PG आणि इथे नेट पण आहे. त्याच्यानंतर 4 पदक्रमांक जे आहे त्याच्यासाठी 55 गुणासह ग्रंथालय विज्ञान, माहिती विज्ञान, दस्तऐवजीकरण विज्ञान, या विज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी, PhD, 10 वर्ष अनुभव हे तुमच्याकडे असलं तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये संधीचं सोनं करू शकता. पदक्रमांक 5 मध्ये शेवटी ज्या 2 जागा आहेत आणि याच्यामध्ये 55% गुणासह ग्रंथालय विज्ञान आहे, माहिती विज्ञान आहे, दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पद जे आहे पदवी आणि इथे नेट. तर अशा पद्धतीचा हा जो एक चान्स दिलेला आहे, जर तुमच्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे, मला जे राज्यसेवा करतात त्यांच्याकडे MA असते, MA त्यांनी केलेलं असतं त्यावेळेस, MA आणि MA झाल्यानंतर तुम्ही राज्यसेवा देता, पण सायमल्टेनियसली या फॉर्म भरायला काहीच हरकत नाही, माझं असं मत आहे. तर मित्रांनो इथं एकच नाराजगी आहे की मायबाप सरकार, तुम्ही एवढं जी फीस आहे 1,000 फीस नका ठेवू, कारण आम्ही सर्वजण जे अभ्यास करणारे मित्र, आमचे सर्व मित्रमैत्रिणी असतात, हे खूप गरीब घरातून येतात आणि 1,000 रुपये फीस देणं म्हणजे आमच्यासाठी सर्वांसाठी खूपच अवघड जातं. तर तुम्ही 200-300 रुपये ठेवा, आम्ही अफोर्ड करू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी मिळेल, कारण 1,000 रुपये या अमाऊंट पायी काही विद्यार्थी फॉर्म सुद्धा भरू शकत नाहीत, जे की त्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे असून सुद्धा, कारण सध्याची परिस्थितीचा आढावा घेता हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. पण मी परत एकदा मायबाप सरकारला सांगेल की एवढी फीस नका ठेवू, ठीक आहे, चला असो. बाकीचं SC ST आणि PWD महिलांसाठी फीस, कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही मित्रांनो, तर यांनी याचा फायदा घेऊ शकतात. बाकी जनरल आहे, OBC आहे, EWS यांना फीस 1,000 रुपये आहे, पण ही फीस खूप झाली, खूप. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची जी तारीख आहे मित्रांनो, हे तुम्हाला 3 ऑगस्ट 2020 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, ठीक आहे.
तर मी तुम्हाला वेतन श्रेणीचं सांगितलं की कोणत्या याच्यासाठी किती वेतन लागेल, तुम्ही इथे बघा. प्रोफेसर लायब्ररियन साठी तुम्हाला जे वेतन आहे ते बघा. तर अकॅडमिक लेवल फोर्टीनिथ सगळी जी माहिती आहे तुम्हाला, जे पे स्केल असणारा तुम्हाला जो दिला जाणारा पे स्केल आहे तो ए मध्ये किती मिळणार आहे, त्याच्यानंतर असोसिएट प्रोफेसरला किती मिळणार आहे, असिस्टंट प्रोफेसर आहे, असिस्टंट लायब्ररियन याच्यासाठी किती मिळणार आहे, इथे प्रत्येक गोष्टीचा इथे उलगडा केलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. पुढची एक महत्वाची माहिती म्हणजे तुमच्यासाठी की मित्रांनो, जे तुम्ही अप्लाय करणार आहात त्याच्यासाठी वेबसाईट ncrt.nic.in. अभ्यास करताना आपण या पुस्तकांचा खूप सारा माहिती असतो, पण तुम्हाला जर त्याच्यामध्ये संधी मिळाली जॉब नोकरी करण्यासाठी खूप आपल्यासाठी चांगलं असेल ते. आणि ही साईटवर जा, फॉर्म भरा, आणि काही याच्याबद्दल माहिती हवी असल्यास तुम्हाला याच PDF मध्ये ईमेल पण दिलेला आहे, तिथं तुम्ही कॉल आणि कॉन्टॅक्ट करून आणि ईमेल करून तुम्ही माहिती जाणू शकता. ठीक आहे, तर चला हे तुमच्यासाठी. आणि लास्ट डेटचं मी तुम्हाला सांगितलं, ऑगस्टच्या 3 तारखेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, चला तर मग मित्रांनो, तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असेल तर गरुड जे बॅचमध्ये मी MA जसं मॉडर्न इंडियन हिस्ट्री आहे, अँसंट इंडियन हिस्ट्री आहे, मिडीवल इंडियन हिस्ट्री आहे, मी याच्या सगळ्यांचे प्रश्न उत्तरे घेतोय. याच्यामध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे सगळे क्वेश्चन पेपर मी इथे घेणं विश्लेषण करतोय. याच्यामध्ये मी मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचे जेवढे काही PSI STIASOचे आहेत ते पण इथे मी शिकवतोय. ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत जॉईन करू शकता. जर तुम्हाला डायरेक्ट जॉईन करायचं असेल तर अनअकॅडमीचं लर्निंग ऍप असेल तुमच्याकडे, ते तुम्ही डायरेक्ट सुद्धा सबस्क्रिप्शन घेऊ शकता. 1 महिन्यापासून 24 महिन्यापर्यंत तुम्हाला ही फॅसिलिटी आहे. आणि तुम्ही इथं 8400 जे दिसते तिथे तुम्हाला हॅव अ रेफरल कोडच्या जागी तुम्ही हा रेफरल कोड टाका गणेश शेवन, तुम्हाला 7560 रुपये 10% तुमचा अमाऊंट कमी होते. ही सध्याला जे बॅचेस चालू आहेत त्या माझ्या गरुड जे बॅचचा जो अल्टरनेटिव्ह डेल आहे, त्याच्यानंतर संध्याकाळी रोज मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम GDC_Academy याच्यावर तुम्हाला याची PDF डिटेल PDF मिळून जाईल आणि हा कोड आहे माझा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एक चांगल्या अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर घेऊन. अशा रीतीनं या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.